नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. अयोध्येमधल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर आज निकाल येणार आहे. सुनावणी दरम्यान उमा भारती आणि लालकृष्ण अडवाणींसह 48 जणांवर आरोप आहेत. 28 वर्षांनंतर बाबरी विध्वंस प्रकरणी निर्णय येणार आहे. बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टात सुनावणी होणार असल्यानं मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सगळे आरोपी हजर राहणार असल्यानं सुनावणीच्या पूर्वीच सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या मुलीचा दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पीडितेचा मृतदेह रात्री 2:30 गावात जाऊन पोहोचला. या मुलीवर तातडीनं अंत्यसंस्कार करावे अशी मागणी पोलिसांनी केली होती, पण त्याला कुटुंबियांनी नकार दिला होता. तरी देखील कुटुंबियांच्या नकाराकडे डोळे झाक करत पोलिसांनी जबरदस्तीनं घाई गडबडीत अंत्यसंस्कार पार पाडले. या घटनेनंतर गावात मोठा तणाव निर्माण झालेला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पीडित तरुणीनं 4 तरुणांनी आपल्यावर अत्याचार केलाय असा आरोप केला होता. पोलिसांनी 8 दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचा कलम FIR समाविष्ट केलं होतं. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी आता विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. नराधमांच्या क्रूर कृत्यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर मौन का बाळगलं असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे. ट्विटरवरून काँग्रेसनं भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हाथरस सामूहिक बलात्कारानंतर आपला रोष व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसंच पीडितेला जलदगती न्यायालयाद्वारे तातडीनं न्याय मिळाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्य सरकारांना त्यांच्या अधिकारांतर्गत कायदा करून केंद्राच्या शेती कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय शेतकरी समन्वय समिती या देशातील विविध शेतकरी संघटनांच्या संघटनेनं घेतला आहे. दरम्यान 2 ऑक्टोबरपासून आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाबमध्ये किसान मजदूर संघर्ष कमिटीचं आंदोलन सुरू आहे. या कमिटीनं रेल रोको आंदोलन सुरू केलंय. आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. कृषी विधेयकावरून देशात सध्या रान उठलंय. यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलं सुनावलं. शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच आग लावून तुम्ही शेतकऱ्यांचा अवमान करता आहात अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये पुन्हा मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. जनरल अटलांटिक करणार आहे ही गुंतवणूक. 0.84% वाट्याकरता 3,675 कोटी मोजण्यात येणार आहेत. तर रिलायन्स रिटेलचं इक्विटी मूल्य 4.29 लाख कोटी इतकं आहे. कोरोना संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. देशात कोरोनाचा शिरकाव होऊन 8 महिने झाले आहेत, मात्र अद्यापही संशोधक विषाणूंचा फैलाव रोखण्यात यश मिळवू शकलेले नाहीत. तर पावसाळा संपत आला असून आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढेल अशी भीती व्यक्त होते आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुदैवानं त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती, त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या तरी उत्तम आहे. ते सध्या होम क्वारंटीन आहेत. त्यांच्या पत्नी उषा याचा निगेटिव्ह आलेल्या आहेत. नायडूंनी स्वतःच ट्विट करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. ट्विटरवर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याची विनंती केलेली आहे. संसदेचं अधिवेशन नुकतंच संपन्न झालं, ज्यासाठी नायडू दररोज संसद भवनामध्ये जात होते. अनेक खासदारही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरं होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात 19,212 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 14,976 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सध्या 2,60,363 रुग्णांवर उपचार सुरू आहे. पुण्यातही कोरोनाचा आलेख घसरू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढीची संख्या हजारांच्या आत आहे. याआधी दररोज किमान 1.5 ते 2,000 कोरोनाचे रुग्ण वाढत होते, आता मात्र कोरोना रुग्णांच्या वाढीत कमालीची घट झाली आहे.
ICMR-नं सेरोचा दुसरा सर्व्हे प्रकाशित केला आहे. यामधून महत्वाची माहिती समोर आली आहे. शहरी भागातील झोपडपट्टी भागात कोविड-19 अधिक प्रादुर्भाव असल्याचं समोर आलं आहे. शहरातील झोपडपट्टी भागात 15.5% तर इमारतींमध्ये 8.2% कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. सिरम इन्स्टिट्यूट कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे. सिरम आणि गावी यांनी कोरोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार केले जाणार आहेत अशी माहिती समोर येते आहे. कोरोनामुळे तीर्थक्षेत्रातली मंदिरं बंद ठेवण्यात आल्यानं त्याचा परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावरही झाला आहे. विदर्भाची काशी या नावाने चामोर्शी या तालुक्यामध्ये वैनगंगा नदीच्या काठावरील मार्कंडा हे हेमाडपंथी मंदिर आहे. मार्कंडेश्वराच्या दर्शनासह वैनगंगा नदीच्या पर्यटनाकरता भाविक येतात. मात्र गेल्या 5 महिन्यांपासून हे मंदिर बंद असल्यानं त्याचा परिणाम यावर उपजीविका करणाऱ्या नागरिकांवर झाला आहे. नाशिक शहरामध्ये कोरोनाची दाहकता कायम असून मनपाच्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडे समोर आले आहेत. शहरातील 1.5 लाख नागरिक चक्क हाय रिस्क झोनमध्ये असल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 3.5 लाख नागरिक बाधितांच्या संपर्कात आल्याचं उघड झालं आहे. यात 1,48,000 हाय रिस्क तर 1,99,000 लो रिस्क असल्याची नोंद आहे. नाशिकमध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या सर्वेक्षणात अंगणवाडी सेविका महत्वाची कामगिरी महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावं लागत आहे. पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात 351 सेवेकरी आणि 53 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे धार्मिक स्थळं सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना तिरुपती देवस्थानातील अनेक कर्मचाऱ्यांनाही याआधीच कोरोनाची लागण होऊन गेली आहे. या मंदिरात 404 जण काम करत आहेत. आणखी एका चीनी व्हायरसचं संकट समोर उभं ठाकलं आहे. भारतात कॅट क्यू या व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR-नं याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दारूबंदीबाबत आज मुंबईत बैठक होणार आहे. बैठकीसाठी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 1 वाजताची वेळ दिल्याची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली. उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना 27 ऑगस्टला पत्र लिहून विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली होती. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत अंधेरी पश्चिमेला 11 वर्षाचा मुलगा खेळता खेळता नाल्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गिल्बर्ट हिल रोडला लागून असलेल्या वायरलेस कंपाऊंडमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. अग्निशमन दलानं 12 तासांच्या परिश्रमानंतर उस्मान याला नाल्याबाहेर काढलं. विकृत इसमाला महिलांनी चोप दिला आहे. ही घटना मुंबईतल्या सायन या परिसरामध्ये घडली आहे. पोलिसांच्या ताब्यातही त्याला देण्यात आला आहे. प्रतीक्षानगरमध्ये ही घटना घडली. या भागातल्या अविनाश देठे या विकृतानं मागील काही महिन्यांपासून महिलांवर अश्लील शेरेबाजी करणं शिव्या देणं हे उद्योग सुरू केले होते. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी एकत्र येऊन त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. भिवंडी शहरातील देऊनगर इथं मोती कारखान्याला भीषण आग लागली होती. पहिल्या मजल्यावर असलेल्या मोती कारखान्याला आग लागल्यानं वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. नागपूरवरून अमरावतीच्या दिशेनं जाणाऱ्या मोठ्या ट्रकनं अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे यांच्या वाहनाला धडक दिली आहे. यामध्ये वाहनांचं किरकोळ नुकसान झालं असून महापौर सुखरूप आहेत. नागपूरमध्ये 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं अनिश्चित काळाकरता पुढे ढकलल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी 1 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत परीक्षा घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे आंदोलन मिटल्यावरच परीक्षा घेण्यात येतील असं परीक्षा व मूल्यमापन संचालक यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे सुमारे 70,000 विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यापीठानं मोबाईलवरून परीक्षा देण्यासाठी विशेष ॲप देखील विकसित केलं होतं.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल ॲप तयार केलंय. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होतं, केवळ विद्यार्थ्यांनाच मॉक टेस्ट देता येणार आहे. दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्रांचं वाटप सुरू करण्यात येत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक 21 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं. मात्र त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा एकत्र येत असल्याचं समोर आलं. विद्यार्थी आणि शिक्षकांनी परीक्षांचं वेळापत्रक बदलण्याची विनंती कक्षाला केली होती. विशेषतः पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होती. एसटी प्रवर्गाला अर्थात अनुसूचित जमातीसाठी हिंदू विवाह कायदा लागू होत नाही असा निर्णय औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आणि घटस्फोटाचा अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला. नांदेडमधील प्राध्यापक महिलेनं घटस्फोटाकरता अर्ज केला होता. स्वीटमार्टमधून विकल्या जाणाऱ्या मावायुक्त मिठाई पदार्थांवर यापुढे बेस्ट बिफोर डेटचा टॅग लावणं बंधनकारक असणार आहे. सेंट्रल फूड सेफ्टी विभागाच्या निर्देशानुसार अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. स्वीटमार्टच्या शोकेसमध्ये त्या मिठाई पदार्थांसमोर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या नव्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. काम वाढणार असलं तरी ग्राहकांच्या आरोग्याकरता करता या आदेशाचं स्वागत करत असल्याचं रिटेल मर्चंट संघटनेनं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे, पण असं असतानाही कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागानं लॉकडाऊनच्या काळात तरुणांना संधी निर्माण करून दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे भरवण्यात येत आहेत. महास्वयं पोर्टलच्या माध्यमातून ही भरती केली जाते अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून धूळखात पडलेल्या रुग्णवाहिकांचं अखेर लोकार्पण करण्यात आलं आहे. उल्हासनगर पालिकेच्या 8 रुग्णवाहिका आणि 1 कार्डियाक रुग्णवाहिका गेल्या 1 महिन्यापासून धूळखात पडली होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. याची गंभीर दखल घेत शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. मास्क नसल्यास बेस्ट बस यासह टॅक्सी रिक्षा यामध्ये प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आलेत. मास्क न लावल्यास तीव्र कारवाईचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. भाजीपाल्यांच्या दरावर पाठोपाठ आता डाळींचे दरही वाढू लागले आहेत. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या भावात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. पुरवठा वाढवण्यासाठी नाफेडनं व्यापाऱ्यांना स्टॉक रिलीज करण्याची मागणी केली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी 2020 ते 2021 पर्यंत आयात कोटा देण्याची मागणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा धोका पाहून गडचिरोली शहरातही जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. गडचिरोली शहरातही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत आढळले, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यातून व्यापारी संघटनेच्या पुढाकारानं हा जनता कर्फ्यू सुरू झाला असून जीवनावश्यक वस्तू वगळता सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले असून या जनता कर्फ्यूचा गडचिरोली शहरातून खास आढावा आपण पाहतो आहोत. गुजरातच्या राजकोटमध्ये 10 वर्षाच्या मुलानं आपली कोरोना चाचणी केली. यावेळी या मुलानं महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान करून तो आला होता. बापूंच्या वेशभूषेमध्ये आलेल्या या मुलानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. कोरोना चाचणी संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरता महात्मा गांधींची वेशभूषा केल्याचं यावेळी या मुलानं सांगितलं. देशवासियांनी कोरोना लढाईत सहकार्य करावं असं या चिमुकल्याने आवाहन केलं. सातारामधून ही बातमी आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कराड तालुक्यातील ओंड इथली ही घटना आहे. साक्षी आबासो पोळ असं 10वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. राहत्या घरीच तिनं गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं. दिल्लीविरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादनं आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघानं 20 षटकांमध्ये 4 बाद 162 धावा केल्या. यावेळी जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक, त्यात वॉर्नर विल्यमसन याच्या फटकेबाजीची साथ मिळाली. हैदराबादनं दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला 15 धावांनी हार पत्करावी लागली आहे.
डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक गमावली, मात्र हा सामना वॉर्नरसाठी खास ठरला. वॉर्नरनं मैदानात पाऊल टाकताच अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. डेव्हिड वॉर्नरचा कर्णधार म्हणून हा 50वा सामना ठरला. एका संघाचं 50 सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा वॉर्नर IPL मधला 9वा कर्णधार ठरला आहे. याआधी महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा आदी दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. इथे बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.